नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर मुंबई चेन्नई हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जानेवारी दोन हजार एकवीसचे चे कांदा बाजार भाव सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज चौदा हजार चारशे क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक आली होती सरासरी बाजारभाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त दोन हजार आठशे बारा रुपये क्विंटलपर्यंत येते लासलगाव होते उन्हाळी कांद्याची शंभर क्विंटलची आली होती सरासरी बाजारभाव एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत येते सोलापूर येथे आज दोनशे सत्तर कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती नवीन कांद्याला एक आजार 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 आज दोन लॉटला दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले आहेत तर मीडियम कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले झाले आहेत जुन्या कांद्याच्या दोन गाड्या आल्या तर त्याला बाजारभाव दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे बाजारभाव मिळाले आहेत मुंबई येथे एकशे नऊ कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती महाराष्ट्रातील जुने कांदे वीआय पी सुपर क्वालिटीचे दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर एक क्वालिटीचे दोन दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटीचे हजार चारशे एक हजार, हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर महाराष्ट्रातील नवीन लाल कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे सफेद कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विक्री झाला आहे त्यानंतर हैदराबाद येथे आज पंचवीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती नवीन कांदा एक हजार पाचशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हैदराबाद येथे मिळाले आहेत नवीन कांद्याचे भाव आज हैदराबादला वाढलेले आहेत तर जुन्या कांद्याची एक दोन लॉट तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर बिग साईज जुने कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विक्री झाले आहेत बेंगलोर येथे आज टोटल तीस हजार सातशे चौप्पन क्विंटलची आवक दाखल झाली होती त्यामध्ये जुन्या कांद्याच्या वीस गाड्या आल्या होत्या त्याला बाजारभाव जास्तीत जास्त दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत जुन्या कांद्याला मिळाले तर नवीन कांद्याच्या एकशे तीस कांदा गाड्यांची आवक आली होती तिथून नवीन कांदे सोलापूरचे तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिकचे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विक्री झाले आहेत त्यानंतर चेन्नई येथे आज पंचवीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती जुना माल जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विक्री झाला आहे तर नवीन माल तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव नवीन मालाला आज चेन्नई येथे मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा